केंद्रीय गृहमंत्री महोदयांच्या समोर ठरलेल्या बाबीसुद्धा जर कर्नाटक सरकारचे मुख्यमंत्री आणि कर्नाटक सरकार पाळत नसेल तर केंद्राच्या सूचनांचं उल्लंघन कोण करतंय आणि खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे कोणाचे आहेत हे कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या कृतीवरनं हे स्पष्ट झालेलं आहे. आज आपल्याला महाराष्ट्र विधानसभेचा अशा पद्धतीचा प्रस्ताव त्यांच्यापेक्षा प्रभावी आपला प्रस्ताव करण्याचं आम्ही नियोजित केलेलं होतं, परंतु विधानसभेच्या विद्यमान सदस्या सौ मुक्ताताई टिळक यांचं दुःखद निधन काल झाल्यामुळं आज आता त्यांना शोकप्रस्ताव त्यांचा सभागृहामध्ये आहे आणि शोकप्रस्ताव असताना दुसरं कुठलंही कामकाज आपण विधानसभेमध्ये विधिमंडळामध्ये करत नाही, त्यामुळं सोमवारी आपलासुद्धा प्रस्ताव महाराष्ट्र कर्नाटक सीमावादासंदर्भातला जो आहे राज्याची जी भूमिका आहे त्याचं विस्तृत त्याच्यामध्ये समावेश असणारा त्यांच्या राज्यापेक्षा 10 पट प्रभावी प्रस्ताव आपला देखील महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये आपण सोमवारी या ठिकाणी आणायचं निश्चित केलेलं आहे. मला एवढंच म्हणायचं आहे की केंद्रीय गृहमंत्री महोदयांच्या समोर बैठक दोन्ही राज्यांच्या माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदयांची झाली आणि त्याच्यामध्ये जे ठरलं त्याच्याबरोबर उलटं जाऊन वर्तणूक कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या राज्यामध्ये जाऊन केली हे अतिशय चुकीचं आहे. म्हणजे केंद्रीय गृहमंत्री महोदयांच्या समोर ठरलेल्या बाबीसुद्धा जर कर्नाटक सरकारचे मुख्यमंत्री आणि कर्नाटक सरकार पाळत नसेल तर केंद्राच्या सूचनांचं उल्लंघन कोण करतंय आणि खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे कोणाचे आहेत हे कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या कृतीवरनं हे स्पष्ट झालेलं आहे. आपण निश्चितपणानं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री फडणवीससाहेब यांची आजही भूमिका आहे की चर्चेतनं हा प्रश्न सुटला पाहिजे, हिंसाचार वाढला पाहिजे, लोकांना त्रास झाला पाहिजे, त्यांच्या राज्यातले असतील आपल्या राज्यातले असतील कोणालाही या सीमा प्रश्नाच्या चर्चेदरम्यान किंवा या सीमा प्रश्नाच्या वादामध्ये कोणालाही हिंसा होऊ नये, इजा पोचू नये ही आपली भूमिका आहे. या भूमिकेशी आपण ठाम आहोत, परंतु मी सांगतो आपल्याला की त्यांचा प्रस्ताव काही जरी केला असला त्यांच्या विधानसभेनं त्यांचा अधिकार आहे, पण आपला जेव्हा सोमवारी प्रस्ताव येईल तो कितीतरी अधिक प्रभावी चांगला आणि प्रभावीपणे आपल्या राज्याची बाजू मांडणारा असेल आणि चांगला प्रस्ताव राज्याच्या हिताचा सीमावर्ती मराठी बांधवांच्या हिताचा प्रस्ताव सोमवारी राज्याच्या विधानसभेमध्ये आपण आणणार आहोत. सीमावर्ती भागातले मंत्री म्हणून माननीय चंद्रकांतदादा पाटील आणि मी आम्ही दोघांनी याच्यावरती कालच चर्चा केलेली आहे, परंतु आज दादासुद्धा सकाळी लवकर पुण्याला गेलेले आहेत. दादा आता पुण्यावरनं येतील. दादा आले की शोकप्रस्ताव संमत झाला की चंद्रकांतदादा पाटील मी आम्ही दोघंही शिंदेसाहेबांशी फडणवीस साहेबांशी याच्यावर चर्चा करून आपल्या लोकांना पुन्हा जो या ठिकाणी कर्नाटकमध्ये 19 तारखेला येण्यापासून थांबवलं गेलं या बाबतीतली तीव्र नाराजी आम्ही केंद्राला कळवण्याच्या विचारामध्ये आहोत.